चंद्रकांत कवळेकर, बाबूश मोन्सेरात व फिलिप नेरी रॉड्रिगीस तसेच उपसभापती मायकल लोबो अशा चौघांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. कवळेकर यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार असून गोवा फॉरवर्डच्या तिन्ही मंत्र्यांना आणि अपक्ष रोहन खवटे यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार आहे. बाबू कवळेकर, बाबूश मोन्सेरात व फिलिप नेरी रॉड्रिग्स तसंच उपसभापती मायकल लोबो अशा चौघांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. कवळेकर यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार असून गोवा फॉरवर्डच्या तिन्ही मंत्र्यांना आणि अपक्ष रोहन खवटे यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार आहे. कळंगूटचे आमदार मायकल लोबो यांना मंत्रिपद देण्यासाठी विनोद पालयेकर यांनी मंत्रिपद सोडावे असा प्रस्ताव अगोदर भाजपनं गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांना दिला होता. मात्र जयेश साळगावकर, विनोद पालयेकर व विजय सरदेसाई हे संघटित राहिले व त्यांनी या प्रस्तावाला अनुकूलता दाखवली नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता डेंजर झोनमध्ये मंत्री विजय सरदेसाई, जयेश साळगावकर, विनोद पालयेकर हे गोवा फॉरवर्डचे नेते आहेत. त्याचबरोबर अपक्ष आमदार रोहन खवटे हे देखील डेंजर झोनमध्ये आहेत, तर गोविंद गावडे हे सेफ झोनमध्ये आहेत. मागील लोकसभा आणि पोटनिवडणुकीत भाजप पक्ष आणि उमेदवाराचा गावडे यांनी ग्राउंड लेवलवर प्रचार केला होता, त्याचं फळ म्हणून गावडे सध्या तरी सेफ झोनमध्ये आहेत. जो ज्या दिसापासून हा निवडून आयो असा त्या दिसापासून हांवें सातत्यान वारंवार मगलो स्टेटमेंट केल्लो आसा की हांव भारतीय जनता पक्षा बरोबर आसा आनी आसतलो हें हांव सातत्यान सांगत आयिल्लें आसा. कोण जॉयन जावप कोण न जॉयन जावप हें हांव कोणाक आडोवपाक शकना किंवां हांव ताजेर कॉमेंट दिवपाक शकना, कारण हांव स्वतंत्र जावन आसा आनी हांवें जेदे वेळाचेर आनी म्हाका भारतीय जनता पक्षान म्हजें आनी भारतीय जनता पक्षाचें प्रिपोल अलायन्स आशिल्लें. हाजो अर्थ हांव त्या भारतीय जनता पक्षाचो घटक जावन आसा. हेजे खातीर म्हजे खातीर ती एक खुशयेची गजाल आसा अशें हांव म्हणून.